Sangalalo, mali. Takas. तर गाइस बघू शकता आमची भाजी तयार झालेली आहे. सो हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय रानची भाजी आणायला शेवळी. काही लोकांना माहित असतात, काही लोकांना नाही माहित, पण आम्ही आमच्या रानात गेल्यावर तुम्हाला दाखवतो शेवळी म्हणजे काय असतात. आणि बाकीची गेलेत पुढे इकडे दिसतच असतील. आणि आम्ही पण आता दोघी जणी चाललोय. तर चला. आणि फर्स्ट टाइम आम्ही आमच्या रानातलो या काय, म्हणजे जेव्हा शेवळी निघायचा सीझन असतो ना का भाजीचा, तर ते फर्स्ट टाइम आम्ही चाललोय. तर बघूया भेटतात की नाही भेटतात ते, तर तुम्हाला आम्ही व्हिडिओ पुढे दाखवूच. तर चला. तर गाईज बघू शकता रस्त्याच्या कडेला शेवळू आहे. आता शेक भेटलाय आम्हाला. जरा आधार आलाय वाटत की बाबा आम्हाला इकडे शेवळी भेटू शकतात. आणि काय भारी ना रस्त्याच्या कडेलाच मस्त आम्ही असं रस्त्याने चाललोय. आणि कडेला शेवळी भेटतात. अजून एक आम्हाला भेटले रस्त्याच्या साईडलाच आहे. हे बघा प्रथमेश काढतोय. तू नको ना ते कांदा खाणं. यो कांदा सकाळ म्हणजे असं या करी तू नको. मी कांदा सकाळ घ्या ना. तर गाईज आम्ही सकाळी उठून तसेच चालोय. चार नाश्ता काहीच केलेला नाहीये म्हणून आता इथे येऊन आम्ही नाश्ता करतोय. पदा दाखाय चपाती आणि सुकट. बापरे एवढ्या लवकर उठून आलो शेवळी भेटली नाही ना तरी शोधत बसू. तर गाईज आम्हाला तिसरा शेवळी भेटलेला आहे आणि आम्ही लय खुश होतो जेव्हा भेटतात. आणि बघू शकता आमच्या माथेरानच्या शेवळ्यांचा आकार वगैरे खूप वेगळा आहे एकदम. नाही का मी जरा जेवण बघा म्हणजे काही ठिकाणी खूप उंच असतात. आमच्याकडे एवढी एवढ्यालीच असतात ती एवढ्या माथेरानमध्ये. आणि आता आज आम्ही तुम्हाला पॉइंट पण दाखवणार आहे. कम ऑन. तर गाईज आम्ही शेवळी शोधायला खूप लेट आलोय. ते पूर्ण सुकून गेलेत तरी पण इज्जत ठेवण्यासाठी आम्ही शोधते. आणि इथं पण एक आहे. हे जरा आमच्यासारखं वाटलं. असे आमच्या जंगलात भेटतात. असे जशी माती असते ना तशी ते होतात मोठाले. आणि शेवळी कशी येतात माहितीये का, ते त्याला मूळ वगैरे काय नसतो, कांद असतो त्याचा कांद. तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा कांद बटाट्यासारखा असतो. नको ऐपिल्या नको ना कडू इडे. नंतर जर वाटला असतं दाखवेल तर वाळायला गेलो. रस्त्याच्या बाजूला आणि रस्त्याच्या कडेलाच नुसती शेवळी भेटतात. आम्ही पूर्ण जंगल फिरलो तिकडे आम्हाला एक पण नाही भेटलं. पूर्ण जंगल कवडा मोठा आहे बघा. तर गाईज बघू शकता अशाच रस्त्याच्या मेराला भेटतात. आणि पूर्ण जंगल फिरलो तिकडे नाही आम्हाला भेटले. आणि आता इकडे आम्हाला भेटायला आताच व्हिडिओ काढता काढता नजर गेली आमची आणि आम्हाला इथं भेटलंय आता एक शेवळी. अजून चार पाच गेले बस. चला बघू शकता. आम्ही लय नशीबान समजतो कारण अशी भाजी भेटायला लय नशीब लागतं. पूर्ण जंगल तुडवायला लागतं. आम्ही एवढ्या जंगलातून किती घनदाट जंगल इकडून म्हणजे पूर्ण ह्या साईडने असे आम्ही फिरत आलोय. आम्हाला हे शेवळी ना नुसती रस्त्याच्या कडेलाच भेटतात. जंगलात तर नाहीच. ते बघ तिकडे काय दोना तिकडे त्या शेवळी. आणि आता आम्हाला भेटायला लागलेत. आणि असं वाटतंय की आता काहीतरी वाटतंय आलोय त्याचा फायदा होतोय नाहीतर मग पासून भेटत नव्हती. अरे देवा. तर हा बोलत होते ना शेवळ्याला काही ते मूळ वगैरे नाही येते त्याचा कांद असतो शेवळ आणि तो कांद ते परत नाही बघू शकता तुम्ही.
आणि पुढच्या वर्षी आम्ही परत इथेच येऊ म्हणून याला इथेच लावते. अजून इथं पण एक आहे आणि इकडे पण हे बघ इथं दोन आहेत तिकडे आताच्या इथं पण एक येतो बघ तो बघ हा बघ हा कुठं अगं अगं भरपूर आहेत हा बघ इथं एक छोटे छोटे नको इथे एक आहे इथे एक छोटे छोटे आले ते नाही मी मोठे मोठेच घेतो पदान गेला गेला ना आणि आता मला नुसती शेवळीच भेटायला लागले शेवळीच्या शेवळी शेवळीच्या शेवळी मोडलाय म्हणजे ना त्याला वर माकडा बिकडा ना आमच्याकडं खूप भारी वाटतं आता मला आधार आला खूप मोठा आम्ही आलेलो माळडुंगा पॉइंटला आणि माळडुंगा पॉइंटलाच आम्हाला शेवलीला भेटली आणि माळडुंगा पॉइंटचा तुम्ही सीन बघू शकता कमॉन इथून पूर्ण तुम्हाला इथून नजारा बघायला भेटेल मस्त बघू शकता तुम्ही मी तर फर्स्ट टाइम आले इकडे बघू शकता वाव इथून जीव दिला तरी कोणाला कळणार नाही. तर गाईज आम्हाला शेवळी भरपूर भेटलेली आहेत दिसतच असतील पिशवीत आणि आता आम्ही चाललोय घरी कारण की सकाळी आम्ही खूप लवकर आलेलो आणि आता वाजलेले आहेत 12 तर आणि प्लस मच्छर पण खूप चावते कपाळावर दिसतच असेल खूप मच्छर चावते इकडे तर शेवळी पण भरपूर भेटली आणि चाललोय आता आम्ही घरी आणि ही भाजी कशी बनवतात म्हणजे या भाजीची रेसिपी कशी असते ते मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल म्हणजे आज मम्मीनी भाजी बनवली तर दाखवेल नाहीतर ह्याचा स्पेशल दुसरा ब्लॉग येणार आहे शेवळ्याची भाजी कशी बनवतात. ही आहेत शेवळी आम्ही आणलेली आणि आता आई कापते मग आज इकडून सांगण्याची हे पूर्ण डेट कापून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये हे पिवळे आहेत ते नाही घ्यायचं हे बघा हे नाही घ्यायचं जे येलो कलरचं दिसतं ते जिमान चांगलं माहित आहे ते बरोबर ज्यांना माहित आहे ते करतात हे नाही घालायचं कारण त्याच्याने खाज सुटते भाजीला पूर्ण काही घालता असतील पण आमच्याकडे नाही घालत आमच्याकडे नाही घालत ते खास लागते याच्याने बस तेवढं माझ्या टोपात पाणी तेलाय मला पक्की दिसत तू म्हणून दाखव ना हे काय हे बघ हे नाही घेतलं जे सुकलाय ते टाक येतो ते सुकलंय म्हणून त्याला फेकलं खराब झालं हे फेकून दिलं बघा इकडे आणि दुसरं ते घेतलं ते पण सारखं दिसत असेल तुम्हाला पण ते ना प्लेन आहे आणि ह्याला असे काटे काटेत ह्याला हे बघा असे दिसत असेल ना काटे काटेत हे बघा असे काटे काटेत आणि हे ना कुठे गेले ते हे तसं प्लेन आहे आणि त्यांचा कलर आणि दोघात खूप फरक आहे हे बघा खूप फरक आहे याच्यात
त्याच्यात आम्ही आंबे टाकणार. आंबे ह्याला पहिले बॉईल करायची हो नाही नंतर दाखवू. नंतर सगळं दाखवतो आम्ही. सगळे पहिले कापून घ्यायची आणि कशी कापायची ते पण सांगितले तुम्हाला. हे बघा त्याचं ते सेम असतात ते काढून फेकायचे. त्याला किती कलर एक दोन आणि त्याचा कलर बघा तुम्ही खूप सुंदर आहे कलर. त्याला ह्या साईडला ब्लॅक आहे मध्ये पर्पल पिंक लाईट पिंक आहे व्हाईट आहे खूप कलर आहे त्याला. मागच्या साईडने पण ग्रीन आहे त्याला ग्रीन कलर एकदम भारी आहे खूप कलर आहे त्याला. आता आम्ही कशात भाजी बनवली ग वाटाण्यात. म्हणजे प्रत्येक लोक आपल्या मर्जीने कोणी नॉनव्हेज मध्ये म्हणजे सुकट मध्ये ती भाजी बनवतात कोणी डाळीमध्ये तर कोणी कशामध्ये. पण आम्हाला वाटाण्यामध्येच आवडते मग आम्ही वाटाण्यामध्येच ती बनवणार. तर सर्वात प्रथम आम्ही वाटाणे बॉईल करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाजी टाकणार. ते पण बॉईलच करणार आहे. ती भाजी आम्ही कापलेली ती ना आता पाण्यात टाकले धुवून घेणार आहेत आम्ही कारण त्याच्यावर धूळ खूप उडालेली असते ना. आणि आपले वाटाणे बॉईल करून झालेले आहेत आणि त्यामध्ये आता टाकणार ही भाजी. बाजू जे पाणी तळ काजन आणला बोंडारा जायला लागल आवडेल लागणार होत तेरी राहायला लागला. बोंडारा नाही जायला लागल आता परत ही भाजी बॉईल करणार आम्ही आणि त्यामध्ये काय ग त्याला बोलतात बोंडारा. हा बोंडारा एक झाड असतं त्याला बोंडारा बोलतात. त्याचा तुरट असतो तुरट 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 पाला असतो त्याचा जो कवळा कवळा पाला असतो तो ह्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे ही भाजीला खाज नाही सुटत खाताना मग घशाला खाज नाही लागत त्याच्यामुळे तो टाकायचा. आणि प्लस आंबा पण टाकायचा कच्चा आंबा म्हणजेच कैरी म्हणजे जेणेकरून आंबट आंबट लागेल मस्त. तर गाईज बघू शकता याला बोलतात बोंडाऱ्याचा पाला. तर गाईज बघू शकता तुम्ही हा लसूण बारीक करून घेतलेला आहे आईने आणि ही भाजी जी बॉईल केलेली वाटाणा आणि ती शेवळ्याची भाजी बॉईल केलेली आहे आणि आता आई फोडणी देते. तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आई बनवते. हे आहे बॉईल केलेली भाजी वाटाणा आणि शेवळी आणि त्याच्यामध्ये आंबा पण टाकलाय. मी तुम्हाला बोलली होती त्याच्यामध्ये आंबा पण टाकलाय बघू शकतात. हा आहे आंबा आणि हा लसूण आई एकदम बारीक करून घेते. लसूण थोडा जास्तच टाकायचा भाजीमध्ये आणि या भाजीसोबत आज असणारी तांदळाची भाकरी त्याची पण तयारी चालू आहे. तुम्हाला तसं दाखवेलच जेव्हा मी खायला घेईल तेव्हा. तर गाईज बघू शकता पहिले टाकले तेल आणि ती पूर्ण जळून गेली टोपची आमची. अशा प्रकारे भाजी बनवतात शेवळ्याची आमच्याकडे. तुमच्याकडे कसं बनवतात नक्की कमेंट मध्ये असं मोठं लिहून पाठवा अशी मोठी कमेंट. त्याच्यातच घाल. तर इकडे लसूण एकदम ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत ह्याच्यामध्ये टाकला यांनी मसाला भाजीमध्ये म्हणजे तेलामध्ये नाही टाकायचा कारण की तो पूर्णपणे जळून जाईल मग कडू कडू भाजी लागेल कडू कडू. हळद आणि टाकलाय त्याच्यामध्ये आता भाजीचा मसाला आणि मस्त पैकी असं गोल करून घेते मिक्स. भाजी केलेली आहे आता अशी मिक्स. Wow.
वा 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 तर अशा प्रकारे आम्ही बनवतो आमच्याकडे भाजी। तर बघितलंच असेल पूर्ण प्रोसेस आणि ती भाजी नंतर कशी होते ती मी तुम्हाला जेवायला बसल्यानंतर दाखवते। या साईडला भात आहे पण तो पण करपवून टाकलेला आहे आमच्या मदरने सगळा, तिकडे पकात जळलाय भात आहे। तर गाईज बघू शकतात आमची भाजी तयार झालेली आहे। आंबा हां आणि आई दादाला जेवायला देते आता गरम गरम कांदा नको। दादा पटकन सांग कशी भाजी झालेली आहे। खाजवली बी जवली तर चालेल पण खरं बोल, खोटा बोल नको। खोटा ना बोलायचा, इमानदार आहे। पप्पा दादा ए बाबूल या नाही एक ताट बारकी वाट या ना बाबूल प्रथम भेसला ना पहिल्यांदा आमच्या घरी बनवले पकाबू दादा भुजतलाय का भाजतय काय आणि ही माझ्या भावासाठी घेऊन चाललोय आम्ही तिघ चौघ गेलेलो फिरायला। कसे आहे खरं सांग, इज्जत नको काढू ना नक्की। तर गाईच नको, तर आता आम्ही घेतोय जेवण, भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। ठीक आहे, थँक्यू। भारी बनवली खरं भाजी, मस्त बनवली। चला बाय, टाटा करू आहे, टाटा कर, टाटा टाटा रुकू राहील। वेलकम वेलकम।